मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की अमावस्येनंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होते त्यानुसार श्रावण महिना सुरू होण्याआधी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी जी आषाढ अमावस्या येते ती विविध नावांनी ओळखली जाते उत्तर भारतात या अमावस्येला श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या असे म्हणतात ओडिसा राज्यात याला चितलगी अमावस्या असे संबोधले जाते तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आषाढी अमावस्येला चुक्कला अमावस्या म्हणून ओळखतात आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाला महत्त्व असल्यामुळे याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते त्यावरूनच या अमावस्येला दीपान्वित अमावस्या असेही म्हणतात आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिन्यापासून विविध सणांची सुरुवात होते त्यामुळे पवित्र श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते श्रावण महिना सुरू होण्याआधीच वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची विधिवत पूजा करण्याचा हा दिवस आहे ही पूजा केल्याने घरात मांगल्य टिकून राहते अशी मान्यता आहे या दिवशी घरातील दिवे धुवून स्वच्छ केले जातात त्यानंतर पाठ ठेवून त्याभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिवे पाटावर मांडून त्यामध्ये तेलवात लावून प्रज्वलित करून त्यांना हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते तर काही ठिकाणी उकडलेल्या कणकेचे गोड दिवे बनून त्यांची पूजा करतात तसेच आपल्याकडे लहान मुलांना वंशाचा दिवा मानतात म्हणून काही ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे आपल्याकडे दिव्याला खूप महत्त्व आहे कारण दिवा आपल्या भोवतीचा अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतो घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित या दिवशी दिव्यांची मनोभावी पूजा करून दीप अमावस्या साजरी करण्याची प्रथा आहे पण काहीजण विशेषतः मांसाहारी लोक ही अमावस्या थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी करतात त्यास गटारी अमावस्या म्हणतात या दिवशी मांसाहार पदार्थाची मेजवानी असते कारण दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो आणि हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की श्रावण महिना हा महादेवांना प्रिय असल्याने तो सात्विक आणि महादेवांच्या उपासनेचा महिना मानला जातो त्याचबरोबर श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो त्यामुळे अशा हवामानात पचनशक्तीही कमकुवत होते तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो म्हणून मासे खाणे टाळले जाते श्रावणात मांसाहार टाळला जातो कारण वातावरणामुळे जड अन्न पचत नाही त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी गटारी अमावस्या साजरी करण्याची परंपरा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही दीप अमावस्या कशी साजरी करता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा